सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। नमस्कार मंडळी, कसे आहे सगळे? आई होप सगळे जण मजेत असतील। आणि आज घरूनच ब्लॉग चालू केलाय, टाइम झालाय आज। तर आज आहे रामनवमी। तर जे कोणी आपल्या चॅनलला आता व्हिडिओ बघत असतील त्यांनी सगळ्यांनी कमेंटमध्ये लिहा जय श्रीराम। तर आज पुन्हा एकदा आपल्याला ऑर्डर आहे रामनवमीची, आणि ती तुम्हाला माहितीच असेल की आपल्या व्हिडिओ आहेत रामनवमीच्या अर्नाल्याच्या। तर त्या व्हिडिओला जसं तुम्ही भरभरून प्रतिसाद दिलाय, भरभरून तुम्ही व्ह्यूज आल्यात, लाईक्स आल्यात, कमेंट्स आल्यात, तर तसाच व्हिडिओ आज पण आपण शूट करायचा आहे आणि आज आपण ब्लॉग बनवणार आहोत त्याच व्हिडिओचा। आणि तसाच व्हिडिओ आपल्या चॅनलला परत एकदा येतील नवीन व्हिडिओ या वर्षीच्या। तर चला आता जाऊया आपण बँडच्या रूमवर। आणि आजचा बँडचा ड्रेस आपल्याला कंपल्सरी घालायला सांगितलं आहे, आणि आपल्याला नंतर टी शर्ट घालायचं आहे, म्हणजे जेव्हा रिसेप्शन आपण वाजू तिकडे संगीत मारायचं आहे थोडा, तर रिसेप्शन नाही संगीत मारायचं आहे। तर संगीत वाजवल्यानंतर आपण परत वरातीला सुरुवात करणार आहे, वरात वाजवणार आहे। तर मग चला आता तिकडे जाऊ बँडच्या रूमवर, बघू सगळेजण येणार आहेत आज। बहुतेक बाहेरचे पण मुलं आहेत, खारबाववाले पण आहेत। तर चला आपण निघूया आणि तुम्हाला टी शर्ट दाखवतो। बघा आमचे टी शर्ट आहेत नवीन, तुम्ही बघितले असतीलच आपल्या चॅनलला व्हिडिओ पडतातच थोड्या थोड्या। तर बघू चला आता। आणि आम्ही आता निघालोय घरातून, पुढे विडज आहे, चाललंय। बॅग घेतलंय, बॅगमध्ये सगळं सामान आहे, बॅगमध्ये पूर्ण सगळं कपडे वगैरे आहेत, टी शर्ट वगैरे बँडचा। आणि आता हा कपड्यानं चाललोय, चला। आ सार्थक बाय। तर चला भेटू बँडच्या रूमवर। फायनली पोचलो आहे बँडच्या रूमवर, आणि वैष्णव आणि यश सामान टाकत लावलंय। नितीनदा, आज नितीनदा पण आहे, मी करावकर, आज नितीनदा असं पण आहेत, श्री गणेश कला सर्कल करावेचे। नाना कसं वाटते आज पण अर्नाला? जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम। हॅलो हॅलो। आणि आत्ता चाललोय जस्ट, सगळे आज करावायची पण आहेत मुलं रूम मध्ये। आज पण बेस लोडिंग, 13-4 रूम बनवले, 6-14 काय अरे सौरभ ऐन टाइम आवर पण नवीन तयारी चालू आहे। आकाशा कवा तयारी करायची? आता बिझी आहे, सामान लोडिंग चालू आहे आता सगळा। तर आपण पण सामान टाकून घेऊ आणि जाऊ आता बसमध्ये। अजून आले नाही, आम्हाला वाटतं टाईम झालाय पण अजून आलेच नाही, येतील हळूहळू। चला और ये वैष्णव आता आलाय, सगळी छोटी मुलं आल्यात आज। निशो यो तर कधी पण येणार, याच तर काही याच नाही, निस्ता पोरीशा बोलत असते बस। अरे मी बोलायचं का नाही बँडच्या पोरांना? काय यार शे बाबा, यांनी जिम्मेदारी घेतली का तुम्ही बँडच्या पोरांना सगळ्यांना बोलवायची? आता मला कोणतरी बोलला शुभूला कॉल कर म्हणून मी केला। अच्छा बाबा, दा किती दिवसातून? रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा। ठेवू नको बाबा पण आलाय। बाबा काल होता का? हा बाबा काल होता? हो काल होता, हा होता होता, मीच नव्हतो काल। हा शर्यती होत ना काल, दुसरा सीट आले। आता सगळी जण हळूहळू येत आहेत, तिथं नको काढला कुठे, काय लपतस कला, काय मोबाईल काढते का? मोनाक पण आलाय बाबा। जय श्रीराम, जय श्रीराम। चला आता निघालो आपण अर्नाल्याला जायला। ब्लॉग चालू झालेला आहे भाई, ब्लॉग कधीच चालू झालाय, तू आता आलाय। दादा 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 दादा
का दो, दस का दो, दस का दो, इतना भारी है देखो, दस का दो, एक नंबर है भाई, ले लो ले लो। आर्नेला कॉल लागलो ना आपण की आपल्याला जास्त म्हणजे कार्ड वगैरे मागतात त्याचे मुलं मागतात ते कार्ड वाटतं सुजित आपला तर मोना आवाज काढ ना आय शपथ बँड मध्ये जॉब टॅलेंटेड लोक आहेत चला आणि फायनली आता पोचलो आम्ही इकडे गाडी पार्किंग आता वॉशरूमची पण गाडी आहे आपली बस आहे तिकडे समोर आपली बस आहे तिकडे समोर पार्किंगला लावतो आता तर लवकर वाजवायला चालू करू म्हणतोय आता कसं वाटते दुसरं वर्ष आहे आपला काम भारी वाटतंय ते आतमध्ये राहत करतोय तो मग कसा आज नियोजन आम्ही चांगलं केलं आहे यावर्षी कारण मागच्या वर्षी पहिलं वर्ष होतं आम्हाला माहिती नव्हतं काय तर यावर्षी नियोजन चांगलं केलं आहे तर नियोजन कसं केलं आपण दोन मॅच नियोजन एकदम छान आहे आमचा पुढे जाऊन बघू कसं काय तुम्हाला नंतर कंटिन्यू राहणारच आहे दाखवू आणि ज्यांनी ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेलं तर सबस्क्राईब करा कारण आता म्हणजे कॉल चालू झालेत आपले आणि आता नवीन नवीन व्हिडिओ पडतील चॅनलला तर शेवटपर्यंत बनून राहा व्हिडिओमध्ये हबीबी 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 हा आणि हबीबी यश मानकर त्यांचा पण चॅनल आहे आमच्या बँडचा चॅनल आहे तर जय श्रीराम आपले अर्नालाची पालखी खूप मोठी असते त्याच्यामुळे ते लोक पण आलेत आज व्हिडिओ शूट करण्यासाठी भाई वा काय बोलतो जय श्रीराम जय श्रीराम आज एकही नारा गुंजे का जय श्रीराम बसमध्ये आहेत सगळी जण खूप टाइम झाला यायला आपला फेमस स्पॉट आहे यो पेट्रोल पंप पेट्रोल पंप कधी पण आपली बस लागलेली असते मस्त पैकी टेन्शन नाही एकदम आणि इथे आपले बँडचे समर्थक आहेत आपल्या बँडचे ओळखतात ते आपल्या बँडला आणि ते आल्यात आपल्याला भेटायला आज खास तर मग काय दादा तुमच्या चॅनलचं नाव काय आहे यश मानकर ब्लॉग्स यश मानकर तर नक्की त्यांच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ बघता तुम्ही कसं वाटतं तुम्हाला आपले व्हिडिओ एक नंबर दादा आता बघ तुला कसं आम्ही नाचून दाखवतो जनाजन जनाजन फक्त एक नंबर वाजवा तुम्ही आमची झलक बघा मग नाचायची त्यांचा बोर्ड आहे तो आंबा एक मिनिट त्यांचा बोर्ड आहे यश मानकर ब्लॉग्स म्हणून तर मग आता आपण वाजवायला चालू करणार आहे तुम्ही नाचायला लास्ट पर्यंत राहणार आहेत का लास्ट सकाळपर्यंत सकाळपर्यंत हा राडा नुसता चला मग आता भेटू आपण तिकडे जय श्रीराम फायनली इकडे पोहोचलो आता तर इथे क्राऊड बघा मस्त क्राऊड आहे एकदम सगळीजण आता देवळात चालल्यात इथं आपल्याला सर्कल लावायचं आहे या ठिकाणी आता चौक आहे त्यांचा मोनांक मोनांक कसं वाटते मागच्या वर्षी होता तू मग कसं वाटते यावर्षी येऊन अजून चालू नाही झाला वाजवायचं चालू करायचं अजून शिबूला लग्नाची घाई दिले का शिबू टॅटू दाखव ना टॅटू आपल्याला याला पब्लिकला दाखव की टॅटू अरे बघ टॅटू काढले शिबूने मस्त आहे की ट्रम्पेटचा एकदम युनिक टॅटू आहे जास्त अजून कोणाची आपण बँडवाल्यांचे बघितला नाही ना असा टॅटू आणि मस्त माहोल आहे एकदम आता सगळेजण चालले देऊला त्या साईडला देऊल आहे यश या आता जाऊ आपण पण थोड्या मग आपण पाटल्याच्याकडे जायचंय नाना आता बोला ना खूप एन्जॉय करतो आम्ही रामनवमीच्या निमित्ताने आर्नाला इथे आलेलो आहे आणि मोठी पालखी असते त्याच्यात आम्ही रात्रभर वाजवत असतो आणि दुसऱ्या दिवशी 2 वाजता बंद करतो आणि खूप एन्जॉय करतो आणि त्याच्यात आम्ही एन्जॉय करतो लोकांना पण एन्जॉय करून देतो नाचतात लोक आता आता काय करायचं आपल्याला आता कुठे जाणार आपण राम मंदिरात जाणार आहोत जेवायला जेवायला जेवणाचं अरेंजमेंट केले ना अरेंजमेंट केलेली आहे पाटलाच्या घरी
वेज पुलाव अच्छा किरण गाय तुम्हाला काय बोलायचं आहे म्हणजे या पालखीचा विशेष म्हणजे या पालखीमध्ये की जेंट्स माणूस नाचत नाही फक्त लेडीज नाचतात आणि आनंदाने मोठ्या उत्साहाने सहभाग होतो. अच्छा हा आता त्या व्हिडिओ येतीलच आपल्या चॅनलला जसे मागच्या वर्षीच्या व्हिडिओला तुम्ही सपोर्ट केलेला तसं या वर्षीच्या व्हिडिओला पण सपोर्ट करा. आणि आता आपण चाललोय आतमध्ये आता आवाज येतोय का नाही माहिती नाही. हा सगळी जण आहेत आज रोहिता काय त्याने बोल ना हॅलो काही फक्त बोलून काय होत आहे. एक वर्षानंतर आलो आम्ही हरदल्यामध्ये रामनवमीची पालखी वाजवला मस्त पूर्ण लाइटिंग वगैरे केलेली आहे बघू शकता तुम्ही माझ्या मागे खूप मजा येणार वाजवायला. तर वाजवायचे जे व्हिडिओ आहेत ना त्या सेपरेट सेपरेट पडतील आणि आपला ब्लॉग वेगळा पडेल. तर इथं समोर येऊन बोलायचं समोर येऊन असं मागचे नाही बोलायचं. हा तर चला आता भेटू आपण जेवायला चाललोय पाटल्याच्या घरी तर तिथून मग झाला का मग तिथून कंटिन्यू चालू होईल आपलं वाजवणं. तर चला आपण जाऊ आणि आपण आता आलो इथं सोसायटीमध्ये त्यांच्या अर्नल्याची जी मच्छीमारी संघटनेची सोसायटी आहे तिथं आलोय. तर आजी कोलशेजवाली गँग आहे इथू त्यांचा मास्टर आहे थांब इथू इथू त्यांचा मास्टर आहे आणि ही त्यांची गँग आहे इथूची. हे कसं वाटतं तुम्हाला आपल्या राष्ट्रीय ब्रास बँडल बोल ना आपल्या चॅनलला सबस्क्राईब वगैरे केलं आहे का भाई मग त्याच बरोबर आहे इथू त्यांचा मास्टर आहे इथू त्यांना शिकवते. सांग ना तू जरा नवीन नवीन ओपनिंग केले बँडचं नाव काय आहे. हा मग असं नीट बोल ना जरा काय यार धन्यवाद. आणि आपले खारबावचा ताशा प्लेयर ऑलराऊंडर आहे आणि यो साहिल रोटो प्लेयर कसं वाटते साहिल सेकंड दुसरा वर्ष आहे तुझा ना. लास्ट सेकंड वर्ष आहे साहिलचा पण आणि गण्याचा पण. गणे कसं वाटलं मागच्या वर्षी कसं वाटलेला वाजवताना. असं वाटलेला की फक्त तेव्हा माझी बोल ना. आपण चाललोय तो वाजवायला चालू करतोय पाटलाच्या घराजवळ आहे आता आपल्या कुठे आता इथून आपल्या जायचं आहे राम मंदिराजवळ. आणि माणसने आज स्ट्रेट सेक्सपोन आणले कारण आज दर्पण आले दर्पण आल्यामुळे त्याचा सेक्सपोन चेंज झाला. तर चला वाजवायला चालू करत 2 मिनिटात लगेच पण आलो राम मंदिराजवळ आता त्यांचा श्री राम मंदिराचं डेकोरेशन आहे नाही झुमूर अयोध्यामधले राम मंदिराचं डेकोरेशन केलेलं आहे मस्त की सगळेजण आता आरती चालू होईल थोड्या टायमात बोल ना. काहीच नाही बोलायचं काहीच नाही बोलायचं अरे काहीतरी बोलायचा आहे काहीच तर बोल आता बोल ना जेवायला येईल ना आता मागविल ना जाम क्राऊड असतो एकदम जास्त क्राऊड आहे सध्या जेवायला नाही दिला अजून बिर्याणी नाही आली अरे थांब ना अरे जागा तर पाहिजे का नाही. आणि आता सगळेजण आलो इकडे पालखीला पालखी आता इकडून निघेल मंदिरातून जत्रा भरले पूर्ण मस्त. मागच्या वर्षी एवढा क्राऊड नव्हता वाटत यावर्षी जरा जास्तच क्राऊड आहे बघू आता चला.
आता पण चेंज वगैरे केलेलं आहे, टी शर्ट आपण घातलेले आहेत, कारण आता जास्त टाईम होईल आणि घामाघूम होतं त्या टी शर्टामध्ये, तर त्याच्यामुळे आता आपण चेंज केला आहे. आणि आपल्याला आता ब्रेक दिला, म्हणजे एक तासाचा ब्रेक दिला, दोन बॅच केल्या, दोन बॅचमध्ये अर्धी मुलं इकडे अर्धी मुलं तिकडे असं केलं आहे. आता आम्ही चाललो जेवायला आणि अर्धी मुलं आहेत ती वाजवतात, तर झालं आता आपलं जेवण, आता आपण चाललो वाजवायला. आणि आपली सगळीजणं, आम्ही सगळीजणं भाऊच आहे भाऊ, आम्ही सगळीजण राहिलेलो, जेवायला गेलेलो, बिर्याणीच पण बिर्याणी पण नॉन व्हेज बिर्याणी खपली, आता व्हेज बाकी आहे फक्त. आता यांचं काय होतं झालं काय माहिती आहे, त्यावेळी कॉकटेल खाली, अर्धी अर्धी व्हेज अर्धी नॉन व्हेज. तर माणसने अजून कपडे नाही चेंज केलं का, अरे कुठं गेलं कपडे, कुठं आता कपडे, त्याला गाडी शोधतोय तो, गाडी भेटत नाही मग केव्हापासून, त्याचं कपडं आहे तिकडं, कोणच्याकडे आहेत रे, लांब आहे तिकडे, घर आहे तिकडं, त्यांच्याकडं कोणत्या तरी नातेवाईक आहेत, तिथे कपडे ठेवलेत. आता आपण चालू वाजवायला. निशू निशू, ए निशू पहिल्या वर्ष आहे ना, मग मजा येईल का, त्याला पण आता थोडी हाऊस आहे, होईल होईल थोड्या टायमात समजेल, आपल्या थोड्या टायमात हाऊस फिटल त्याची, आता समजेल. चला आता बघू जाऊ डायरेक्ट वाजवायला, चला. पाच वाजले आता, पाच वाजले आता, थोडा टाईम आराम आहे, ब्रेक आहे, मस्त मजा आली वाजवायला, अजूनपर्यंत कधी मजा येते, जसं जसं सकाळ होईल तसं असं ऊन लागेल, सूर्य जसं बाहेर निघेल तसा हवा नाही ठेवणार आहे, आता सध्या तरी थंड हवा आहे थोडा, सगळं वाटतं वाजवायला मजा येते, सगळी जण बसल्यान ए भाई टी टाईम चार टाईम किरण का गया कसं वाटते, ओके ओके मध्ये पाहुजा एन्जॉय.
शकता, एक नंबर क्राउड आहे, नाचायला पण मजा येते मस्त पैकी. डीजे वाजतोय, एन्जॉयमेंट झाले आमची पण जरा. दुपारचे आता 12:03 अजून अर्धा दिसतो बाकी असता येईल. हे रिदमवाल्यांचा काहीच नाही, रिदमवाला सगळ्यांना आराम आहे. झालं फायनली वाजून, आता बस मध्ये 4 तास वाजू शकतो कोणत्या गो चला मग चला. ते आपल्या अर्नाल्याचे आहेत मामा, ते त्यांचं रिसॉर्ट आहे, यश रिसॉर्ट म्हणून आहे. तर आम्ही लास्ट टाईम त्यांच्याच इथे गेलेलो पिकनिकला, तर ते लोक जास्त सपोर्ट करतात आपल्या बँडला. कधी पण वसई उईरार पट्ट्यामध्ये कधी पण आपल्याला ऑर्डर असली ना, ते कधी पण येतात आपल्यासाठी. आणि काही ना काही म्हणजे सोय असेल त्यांच्याकडून आपल्यासाठी, आणि बँडला भरपूर सपोर्ट आहे त्यांचा. तर कधी आता नेक्स्ट टाईम आपण त्यांच्या रिसॉर्टला वगैरे गेलो, व्हिजिट केली, तर मी तुम्हाला नक्कीच दाखवीन. खूप मस्त आहे. आणि आता झालं आहे, तर आता पॅकअप करू आणि भेटू पुन्हा एकदा नव्या व्हिडिओमध्ये, नव्या ब्लॉगमध्ये. आणि चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, चॅनलला सपोर्ट ठेवा, तुमचं प्रेम असंच असू द्या.
जसा लास्ट टाइम तुम्ही त्या व्हिडिओला सपोर्ट केला होता तसाच सपोर्ट यावर्षीसुद्धा असू द्या. तर यावर्षीसुद्धा नवीन नवीन व्हिडिओ आहेत आपल्या येतीलच आपल्या चॅनलला.